मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविका यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे मित्रांनो, ते आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच मित्रांनो, ग्रामीण बँकेमध्ये 9500 प्लस मित्रांनो या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. मराठीमधून परीक्षा आहे, पुरुष महिला दोन्ही पण अर्ज करू शकतात. त्याचा पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तो पण व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरा. अजून एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो, 2024 या वर्षामध्ये रेल्वेने कोणत्या परीक्षा कधी होणार आहेत हे सर्व टाइम टेबल या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. यामध्ये तुम्ही 10वी असेल तरी पण परीक्षा देऊ शकता, 12वीवरून परीक्षा देऊ शकता, ग्रॅज्युएशनवरून परीक्षा देऊ शकता. पण सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देतो. किंवा तुम्हाला जर माहिती काहीच नसेल की 10वी 12वी ग्रॅज्युएशन कोणकोणते पदं देऊ शकतात, तर त्यासाठी मित्रांनो आपण कॉलसुद्धा करू शकता. एक्झाममुळे संपूर्ण तुम्हाला सहाय्य करेल. त्या अगोदर डिस्क्रिप्शनमधला व्हिडिओ नक्की पहा. तर हे सर्व काही या ठिकाणी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत भरत्याच भरत्या आहेत मित्रांनो. मागच्या वर्षी 2019 मित्रांनो भरपूर भरत्या, जवळपास ग्रुप डीच्या 1,00,000 पदं भरली गेलेली होती, आपल्याला पण माहिती आहे. आणि NTPCC जे आहे, जे जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे, तर त्याची 35,000 पदं या ठिकाणी भरली गेलेली होती. तर 1,35,000 या ठिकाणी फक्त या ठिकाणी नॉन टेक्निकलची भरली गेली होती. त्यासाठी फक्त या ठिकाणी आपल्याला 523 पॉईंट मी तुम्हाला इम्पॉर्टंट जे दिलेले आहेत मागील 10 वर्षाचा रिसर्च करून, तर तेवढे जरी केलं तर मित्रांनो माझा एवढा विश्वास आहे की तुम्हाला मोर दॅन सफिशियंट ठरणार आहे. तर हे 523 वारंवार याच टॉपिकवरती रेल्वे प्रश्न विचारत आहे. तर हे सर्व रिसर्च करून काढलेले टॉपिक आहेत मित्रांनो, याचे तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, ऑनलाईन टेस्ट, नोट्स मराठीमधून हे सर्व तुम्हाला कंटेंट दिलं जात आहे. तेही केवळ मित्रांनो फक्त आणि फक्त 299 रुपयेमध्ये आपले हे क्लासेस आहेत. यामध्ये मॅथ, रिजनिंग, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस, ओके, इतिहास, भूगोल, राज्यघटना असेल, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ओके, हे सर्व तुम्हाला दिलं जाणार आहे. अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सोबतच तुम्हाला सरळ सेवेचं सुद्धा या ठिकाणी क्लासेस यामध्येच दिलं जातात. रेल्वेचं पण हे फक्त 299 आहे, मर्यादित काळासाठी ऑफर आहे. यानंतर तुम्हाला एका बॅचमध्ये ॲड केलं जातं, ग्रुपमध्ये ॲड केलं जातं मित्रांनो. त्या ठिकाणी सर्व तुम्हाला अपडेट वेगवेगळ्या भरत्यांच्यासुद्धा तुम्हाला भेटत राहणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट 299-72-48-93-01-76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे. आजची अपडेट पाहण्याअगोदर त्याचा थोडा रेफरन्स देतो. तर काही दिवसापूर्वी मित्रांनो आपल्याला ही एक सूचना आली होती, तर ही जुनी अगोदर तुम्हाला माहिती देतो म्हणजे तुम्हाला आजची अपडेट समजून यायला सोपी होईल. तर बघा, हे काही दिवसापूर्वी मित्रांनो ही आलेली होती की बिगार पेसा म्हणजे नॉन पेसा क्षेत्रातील जे 21 जिल्हा परिषद आहेत, ओके, आरोग्यसेवक पुरुष असेल, आरोग्यसेवक पुरुष 50%, 40% असेल, आरोग्यसेविका असेल, ग्रामसेवक असेल, ओके, ह्या पदांचे काय झाले होते, वेळापत्रक जाहीर केलेलं होतं. परंतु मध्येच काय झालं होतं मित्रांनो, तर मध्येच या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये काय झालं होतं, तर पदवीधर विधान परिषदेची निवडणूक लागली होती. त्यामुळे तिथं आचारसंहिता या ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे या जिल्ह्यातील ज्या परीक्षा होत्या तर त्या परीक्षा या ठिकाणी निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यामुळे ह्या 21 फक्त 18 जिल्ह्यांच्या या ठिकाणी काय होतं मित्रांनो, तर वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात यावी असं या ठिकाणी सांगितलेलं होतं. इथपर्यंत ही आपण जुनी अपडेट पाहिलेलीच आहे, हे सर्वांना तुम्हाला माहिती होती. आता नवीन, यालाच अनुषंगून एक नवीन अपडेट आलेली आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ओके, तर 7/6/2024 ही लेटेस्ट अपडेट आहे. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती, ओके, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेत उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत मग काय झालं असं लगेच 2 दिवसामध्ये, ओके. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, ह्या ज्या परीक्षा आहेत बिगर पेसामधील, ओके, 21 जिल्हा परिषदेच्या, तर यामध्ये उपरोक्त संदर्भ 2, ओके, जसं की पहिले यांनी सांगितलं होतं की बाबा या परीक्षा परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील. मग आता परवानगी काय झालेलं मित्रांनो भेटलेली आहे, जसं की भारत निर्वाचन आयोग आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदेच्या परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवलेलं आहे. म्हणजे आता हे 21 जिल्हा परिषदेच्या परीक्षा घ्यायला काही हरकत नाही. कोणत्या? तर नॉन पेसामधल्या. अजून पण ते विद्यार्थी मित्रांनो टांगणीलाच लागलेले आहेत, त्यांचा जीव अजून पण टांगणीला लागलेला आहे. जे पेसा क्षेत्रामध्ये येत आहे त्यांच्याबद्दल अजून तरी कोणतंही अपडेट आलेलं नाही पेसाबद्दल. हे जे आहे ते नॉन पेसाबद्दल 21 जिल्हा परिषदेच्या आता घ्यायला काही हरकत नसल्याबद्दल या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, भारतीय निर्वाचन आयोगाने या ठिकाणी परवानगी दिलेलं आहे. त्यामुळं या 3 जिल्हा परिषदासह 21 या ठिकाणी 21 बिगर पेसा, ओके, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण नॉन पेसामधल्या सध्या आता या ठिकाणी होत आहेत. तर या उर्वरित परीक्षा 10/6/2024 घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती, अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपण बघू शकता सहीनिशी अपडेट आलेलं आहे.
आता हे स्क्रीनवर जे तुम्हाला जिल्हे दिसत आहेत मित्रांनो, ह्या सगळ्यांचीच आता तुम्हाला या ठिकाणी काय हॉल तिकीट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते तीन जिल्हे होते त्यांनी सुद्धा आपल्या आपली काय करायचं, हॉल तिकीट आलं का नाही वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे. वेबसाईट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ओके, तर या ठिकाणी बघू शकता एवढ्या जिल्ह्यामध्ये काय मित्रांनो परीक्षा होणार आहेत, हे नॉन पेसामध्ये येतात. आता यामध्ये जर उल्लेख नसेल एखाद्या जिल्ह्याचा तर समजून जायचं की तुमचा जिल्हा हा पेसा क्षेत्रामध्ये येतो, हे समजून जायचं. ठीक आहे, पेसा क्षेत्रामध्ये येतो. ओके, ह्या जिल्हा सोडून जर तुमचा जिल्हा असेल तर तो जिल्हा तुमचा काय येतो, पेसा क्षेत्रामध्ये येतो, हे समजून जावा. तर हे तुमचं या ठिकाणी टाईम टेबल असणार आहे. ओके, या ठिकाणी बघू शकता. आणि अहमदनगर जिल्हा परिषदेने ऑलरेडी सांगितलं आहे की पेसा क्षेत्रातील आपला जिल्हा येत असल्यामुळं आम्ही काय केलेलं आहे, तर याचे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर घेतले जाईल असं सांगितलेलं आहे अहमदनगर. त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पेसा जिल्ह्यांचं तीच कंडिशन आहे. तर हे आपण या ठिकाणी बघू शकता, एवढे नॉन पेसा आहेत, एवढ्यांची परीक्षा या ठिकाणी आपण बघू शकता. या 10 तारखेपासून ते 21 जूनपर्यंत परीक्षा चालणार आहे, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या सर्वांची. तर ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर एक लाईक आवर्जून करा, नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. आणि रेल्वे भरती मराठीतून होत आहे मित्रांनो, त्याला इंग्रजी व्याकरण नाही, मराठी व्याकरण नाही, त्याचा पण सिरियसली विचार करा. आपण मराठीतून सर्व तुम्हाला टू द पॉईंट सर्व कंटेंट प्रोव्हाइड करत आहे, त्याचा नक्की लाभ घ्या. फक्त 299 आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशनवरून संधी आहे डिसेंबरपर्यंत. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता 72 48 93 01 76 या नंबरला. धन्यवाद.